सभा कमी आकड़ा आहे, जिल्हा परिषदेचा सदस्य पण जास्त निधी आणू शकतो, तुम्ही आकडा काय सांगता? नाही मला सांगूशी वाटलं नाही, तर तुम्ही घ्या, तुमच्या ताब्यात मी देतो, ते वाचा, तुम्ही नमूद करा, मी नाही बोलू शकत. नाही, ते अतिशय दोन अंकातला असल्यामुळे मी बोलणार नाही, ते बरं नाही. दोन अंकातला शब्द आहे, दोन अंकातली ती प्रतिकृती आहे, त्यामुळं मी बोललो नाही. असं माझं म्हणजे रेकॉर्डली जे आहे ते. दादा, आता आपण उल्लेख केला की माजी खासदार शरदराव आलोरा पाटील आणि आपण तुमच्या नगरपालिकेच्या विकास कामासाठी कोट्यावधीचा निधी दिला, परंतु आज जे नगरसेवकातील किंवा तत्कालीन नगराध्यक्ष असतील आज आपल्यासोबत ते दिसत नाही, नेमके काय होत आहे? नाही, हे काय झालेलं आहे की ही जी सगळी मंडळी ते आमच्या अगोदरचे शिवसैनिक आहेत. आम्ही थोडेसे मागचे शिवसैनिक आहोत, म्हणजे शिवाजी आढळ पाटील 2004 पासून शिवसैनिक, शरददादा सोरवणे 2007 पासून शिवसैनिक, हे आमच्या अगोदरचे शिवसैनिक आहेत. त्यांना थोडासा शिवसेनेच्या बाबतीतला बदल करायचा का न करायचा हे द्वंद्व त्यांच्या मनामध्ये चालू आहे. आता ते ज्यावेळेला द्वंद्व कमी होईल त्यावेळेला एक पद्धतीचं वातावरण पुन्हा तयार होईल. पण आता आम्हाला तर काम करायचं आदेश आले, आम्हाला काम करावं लागेल. कारण का तर आता पावसाळी अधिवेशन चालू आहे, त्यांच्यासमोर काही आम्हाला नोट्स तयार करून द्यावे लागतील, काही आम्हाला विकासाचे टप्पे नेऊन द्यावे लागतील. तर आपण कामाला सुरुवात केलेली आहे. आता उद्धवजी काय पदावर नाही आहे ना, अजितदादा पदावर आहे, त्यामुळं आता तो जो विषय आहे तो आता थांबलेला आहे. आणि म्हणून आता गतिमान होण्यासाठी आम्ही कामाला सुरुवात केलेली आहे. आणि आम्ही बाळासाहेब ठाकरेंना मानतो, तसे ते सुद्धा बाळासाहेब ठाकरेंना मानतात. आता ते कालची पत्रकार परिषद आपण पाहिली असेल, उद्धवजींनी सांगितलं की आम्ही महाविकास आघाडीबरोबर ठाम आहोत. आता ते महाविकास आघाडीबरोबर ठाम आहेत, तर आम्ही पूर्वीच्या बाळासाहेबातल्या असलेल्या अद्ययावत असलेल्या शिवसेना भाजपाबरोबर आम्ही ठाम आहोत. आमची भूमिका शिवसेना भाजपबरोबर, जे बाळासाहेबांनी जो आम्हाला रस्ता दाखवला त्या रस्त्याने आम्ही सर्वजण, मुख्यमंत्री असेल, सन्मान्य शिवाजी आढळराव पाटील असेल, माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता असेल, आम्ही सगळी मंडळी त्या विचाराने प्रेरित आहोत. आणि ते अखंड काम आम्ही निश्चितपणे बाळासाहेबांचं पूर्ण करू. दादा, आपण ज्यांना शहराची आणि तालुक्याची जबाबदारी दिलेली आहे ते दोन्ही व्यक्ती आज इथे नाही आहेत. नाही, मी ही पत्रकार परिषद आपल्याला माहिती आहे की काल लेटला माझा फोन झाला आहे आणि मला त्यांनी काल सांगितलं. आणि माझं नेमकं असं झालं की मी 2 दिवस आता तालुक्यात नाही आहे, मी चालू आहे जरा बाहेर गावी 2 दिवस. त्यामुळे ही पत्रकार परिषद काल, त्याच्या आधी मी एक मीटिंग लावली होती माझ्या संपूर्ण असलेल्या युनिटची, तालुक्यातली जी कोर कमिटी आहे त्याची सगळ्यांची बैठक लावली होती. आणि त्याच्यातून असं ठरलं आमचं की उद्याच्या उद्या तुम्ही एक पत्रकार परिषद घेऊन आपला जो तालुक्याप्रती जो विकासाचा मुद्दा आहे की मग उद्याची रणनीती आपली काय आहे, आपण कसं काय जनतेच्या समोर जाणार आहोत, तर हे तुम्ही डिस्प्ले करा, मग त्याच्यामध्ये उशीर होईल. आणि मग त्या अनुषंगाने काल रात्री नियोजन झालं आणि रात्री तुम्हाला फोन केले, तसे काही आमच्या सहकाऱ्यांना केले. तर आमचे तालुका प्रमुख जे आहेत सूर्यकांत ढोले, ते त्यांचे आधी रेल्वेची बुकिंग झाली होती, ते गेले ते याला हरिद्वारला, म्हणजे काल रात्री लेटला जाणार होते. आणि मापा काजळे हे सकाळी 7 आज पुण्याला जाणार होते, म्हणजे शहरातल्या सर्व लोकांना हे माहीत आहे. तर असं काही नाही, आता या सर्व लोकांशी पदाची जबाबदारी आम्ही दिलेलीच आहे. काम चालू पण होईल, आपल्याला चालू झालेलं दिसेल. आणि खूप सुंदर काम, आम्हाला खूप ताजे आणि फ्रेश नवीन धावणारे पळणारे चेहरे आता इथं पुढच्या कालखंडामध्ये अपेक्षित आहेत की जे ज्यावेळेला आम्ही दिशा सांगू त्या दिशेने काम करताना आणि काम यशस्वी करताना जी तरुणाईची अपेक्षा आम्हाला आहे त्या दृष्टीने आम्ही पावलं टाकली आहेत. त्यामुळे जे आज जरी नसले तर जो जनता दरबार सर्व होईल किंवा पुढची जी आमची पत्रकार परिषद असेल त्यावेळेला ह्या तालुक्याचे मॅक्झिमम सगळे पदाधिकारी, मग महिला आघाडी, युवा सेना, फादर बॉडी, वाहतूक सेना, सहकार सेना, या सगळ्या याच्यावर हे सगळे पदाधिकारी तुम्हाला पत्रकार परिषदला आपल्यासमोर आलेले दिसतील. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या,
राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।